पार्थिव गणपतीसाठी लागणारं साहित्य आहे, हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, फुले, दुर्वा, तुळशी, बेल, विड्याची पाने 15, गूळ, खोबरे, पंचामृत, दही, दूध, तूप, मध आणि साखर, सेंदूर, गंध, जानवे, कापूर, उदबत्ती, नारळ, खारी, बदाम, फळे, दक्षिणा पुढील प्रमाणे: लाल कमळ, मंदार, चाफा, केवडा, गोकर्ण, जाई, जास्वंद, शेवंती, गुलाब, पारिजातक अशा प्रकारची फुलं आहेत. आणि पत्री जी आहेत ती 21 प्रकारची आहेत. त्यामध्ये मोगरी, चाफा, बेलाचे पान, पांढऱ्या दुर्वा, बोरीचे पान, धोत्र्याचे पान, तुळशीचे पान, शमीचे पान, आघाडा, डोरलीचं पान, कण्हेराचं पान, रुईचं पान, अर्जुन चादड्याचं पान, विष्णुग्रंथाचं पान, डाळिंब त्याचं पान, पांढरा मरवा त्याचं पान, पिंपळाचं पान, जाईचं पान, केवड्याचं पान आणि अगरतीचं पान अशा प्रकारची पूजा आहे आणि अशा प्रकारचं साहित्य आहे. आता आपण गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात करू. तीनदा पाणी पिऊन चौथ्यांदा खाली जोडा, तू हात जोड. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. सोडून द्या खाली. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, दरिद्राय नमः, ऋषिकेशाय नमः, बुद्धनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निर्धाय नमः, लोक्षराय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरिये नमः, हरिये नमः, श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः, परमात्मा ऋषि, देवता दैवी, गायत्री छन्दः, प्राणायामे विनियोगः. ओं भूः, ओं भुवः, ओं स्वः, ओं महः, ओं जनः, ओं तपः, ओं सत्यम्, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओमापो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवत्स्वरूं. नमस्कार करा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. जंटिपर्द्राभ्यां नमः. उमामहेश्वरदेवताभ्यो नमः. मातृपितृदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. लम्बोदरक्षविकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानना द्वादशैतानि नामानि यपठे त्रिणयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमिद्वा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नश्च न जायते. शुक्लाम्रदन्द्यं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नो भुजान्ते. अभीप्सितार्थपूजितैः सर्वविघ्नहर तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयत्रिभुवनेश्वराः देवादिशन्तुनसिद्धि ब्रह्मेजानजानाः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीयवरार्धे श्रीश्वेतवाराहकल्पै वैवत्मनन्द्रे भरतवर्षे भरतखण्डे जाम्बुद्विभेदण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे बौद्धास्मिन् क्षेत्रे रामरामाश्रमे अस्मिन् व्यापारिके चन्द्रमानेन भाद्रपदमासे देवताप्रदतं शुद्धपक्षे चतुर्थम्यान्तिथौ अद्य वातराः वातरस्तु मन्दवातरे अद्य निवृतनक्षत्रादिदेवताप्रत्यर्थं विष्णोर्विष्णो विष्णोः सर्वविघ्नसनिधाप्रदमः. ॐ गुणवत्वाः विष्णोर्विष्णो विष्णोः. तुम्ही हातामध्ये पाणी घ्या. शुभपुण्यतिथौ, तू त्याच्या हातामध्ये अक्षत घाल, दोन दाणे त्याच्या हातालातला हातालातला. शुभ पुण्यतिथौ आपण म्हणा मम आत्मनः स्मृतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं अस्माकं सह कुटुंबानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य समस्त मंगल अवाप्त्यर्थं. तुमचं गोत्र म्हणा भारद्वाज, गोत्र उत्पन्न आपलं नाव केतन म्हणा शर्माहम मम कार्य सिद्ध्यर्थम प्रतिवार्षिक विहित पार्थिव महागणपती पूजन अहम करिष्ये. तीनदा पाणी सोडा. पुराणोक्त प्राणप्रतिष्ठा पूजन मं करिष्ये. आदौ निर्मिता सिद्ध्यर्थम महागणपती शरीर शुद्ध्यर्थम पुरुषोक्तजपाख्यं कर्म करिष्ये. तदेवतां नमः. ॐ भ्रभुवः स्वाहा.
मनामध्ये गणपतीचं स्मरण करायचं. ओम गणानांत वा गणपती भवामहे कविम कवी नामोपमत्र वतमाम ज्येष्ठ राज ब्रह्मणाम ब्रह्मणस्पद आन शृण्वन्नोति भेत्से दसादनम महागणपतये नमः. अपक्रामन्तु भूतानि पिशाच्च सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समार्पयेत. ओम ब्रह्मवत्स्वाहा यत्पुरुषं विदधो कृताव्य कल्पयन् मुखं किमसको बाहू काहुरपादा उच्यते ब्राह्मणोऽस्य मुखवाचिद् हृदयाय नमः. ब्राह्मणोऽस्य मुखवाचिद् बाहुराजन्य कृताः ऊरुदरसे द्वैषं मुद्राय मूषड ओं ब्रह्मवत्स्वाहा डोळ्याला नेत्रयाय वौषट सूर्येभ्यो नेतापृतम् एते नेतापनोः माघशिण्डिलः शिखायै वौषट ओं भूमिनान्यक्षिप्य ओं ब्रह्मवत्स्वाहा वाचस्पते महाविद्या सप्तहस्यासन प्रतिदात्रिदत् आश्राय फट ओम तृतीय देवता दिग्बंधाः ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो यथर्मणा अंगदरिद्रता सर्वे कल संतत मातृताः अत्र गायत्री सावित्री शांतिपुष्टि करति तथा आयान्तु देव पूजातम दुरितक्षयकारकाः. कल चल से दोनों हाथ लावा कलशत मुखे विष्णु कंठे रुद्रमायताः मूले तत्व ब्रह्मा मध्ये मातृगणाद्भुताः कूक्ष्मोदागरा सर्वे सत्त्वद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो यथर्मणा अंगदरिद्रता सर्वे अत्र गायत्री सावित्री शांतिपुष्टि करिता आयान्तु देव पूजातं दुरितक्षयकारकाः. एक पडीवर पाणी घालत त्या कलशावर कलशाच्या मुखे विष्णु देवता प्रियताम तू त्याच्यावर हळद कुंकू घाल त्या कलशावर अक्षत घाल हळद कुंकू हरिद्वारे सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. ओं ब्रह्मवत्स्वाहा कलशाद्य सम्पूज्य वेदात्मनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात. ओं ब्रह्मवत्स्वाहा कलशाद्य सम्पूज्य वासुदेवो जगन्नाथ सिद्धात्मना पञ्चजन्याय विद्महे पापमानाय धीमहि तन्न शङ्ख प्रचोदयात. शङ्खदेवताभ्यो नमः राजोपचारार्थे देवता प्रियताम. ह्या घंटेला गंध लावा विलयपनाते कुंकवाचं बोट लाव मध्ये घंटा वाजवायची. आगमार्थगमनर्थं गुरवे घंटारवं तत्त्वं देवतां वाननाञ्चनं भो घंटिकायै नमः. ओं ब्रह्मवत्स्वाहा एते देवताभ्यो नमः. या तीन फुलावर हळद कुंकू घाल. हां ओं ब्रह्मवत्स्वाहा एक फूल माझ्याकडे दे. इथं दे. नमस्कार करा. भोदीपं ब्रह्मरूपसं ज्योतिषाद्विजाः यावद् पूजायां त्यावद् सुस्थिरो भव दीपदेवताभ्यो नमः राजोपचारार्थे अक्षदां समर्पयामि. त्यातले अक्षत घालया दोन निरंजन कलशाला दोन दाणे घाल घंटेला घाल. आगमार्थगमनंतरं गुरवे घंटारवं तत्रं देव दोन दाणे माझ्याकडे गुरवे घंटारवं तत्रं देवतां मानलांचनं भो घंटिकायै नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षदां समर्पयामि. असा हात करायचा बंद करायचा आणि कपाळाला लायचं असं तीनदा करायचं. मातृदेवो भवा पितृदेवो भवा आचार्य देवो भवा अतिथी देवो भवः. तो कलश उचलायचा पूर्ण कॉलरला धरून तिच्या कपाळाला वरती धर पूर्ण. हां लाव कपाळाला तुझ्या कपाळाला ठेव खाली. तेन प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमा आयरस्तु. परत होत. तेन प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमा आयरस्तु. ठेवा परत होत. तेन प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमा आयरस्तु. श्रुतिवा भवन्तु ब्रुवन्तु आशिष प्रार्थयेताम. एक थिंबर पाणी घाल त्याच्या विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. त्याचे दोन दाणे त्याच्या कपाळाला आणि दोन दाणे तुझ्या कपाळाला लावून घे. शिरंचंदनंजर्जयेत प्राणप्रतिष्ठापनार्थे विनियोगाः. ओं ब्रह्मवत्स्वाहा आवाहित देवताभ्यो नमः. ते वस्त्र काढून माझ्याकडे आता त्या भांड्यातलं पाणी घे फुलपातातला तळाता उजव्यातात आजूबाजूला शिंपडून टाक. अपवित्र पवित्र वा सर्वा वस्तांगतो विभा यस्मरे पुंडरी काक्षम सभाय अभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. अक्षत घ्यायची डाव्यातात अक्षत ठेवायची उजवात वरती दाखायचा तू त्याच्या हातालातला. ओम प्राणप्रतिष्ठापूर्वक ओम आम ईं ह्रौं अं रं लं लं क्षं सं अं अह क्रों क्रां केशो अहम अस्या मूर्त्या प्राणप्रतिष्ठा. ओम आम ह्रीं ह्रं ओं यं रं लं लं क्षं सं तं तं पं भं भं
ओम मूर्तीनाम प्रार्थ प्रतिष्ठे, उजव्या त्याने तीनदा डोक्यावर घाल त्याच्या. ओम भूर्भुवः स्वाहा मूर्ति या सूर्येन्द्राणि वरिष्ठ तत्त्वं देताभ्युन्वाह चत्वारि वाग्भिस्तदापदानि गर्भादानुत्थितापरितरितम् आवाहित देवताभ्यो नमः. प्रार्थिते विधिपूर्वकं समस्त अभ्युदयं अर्धं च देताभ्युन्वाह. तुझा डावा छातीला आणि उजवात गणपतीच्या छातीला आहे, तू त्याच्या हातातला. अस्य प्राणप्रतिष्ठापूर्वकं ओम गंगणपतये नमः. आता भांड्यात पाणी घे, फुलपात्रामध्ये भरून ठेव पाणी जरा. आता उजवात आता ठेवायचं सरळ आणि 15 वेळेला पाणी सोडायचं त्याच्या हातालातला. ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः. अस्या मूर्ति प्राणप्रतिष्ठा चत्वारि वाक्पदानि परिमितापदानि ब्रह्मनिर्षेणाः गृहीत्राणि निहितानि गयन्ति तुरीयं वाचा वदन्ति देहे गर्भाधानादि पञ्चसंस्कारां सिद्ध्यर्थं पञ्चपदार्थिनं करिष्ये. ओम 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 इति देवतां पञ्चधिता प्रियतां वरदा भवं आवाहित देवताभ्यो नमः. ह्या दुर्वाच्या टोकाला तूप लावलेलं आहे आपण, बरोबर. डावा छातीला लावायचा आणि तो त्याच्या हातालाच लावायचा. देवाचे जे सगळे अवयव आहेत त्यांना टच करायचं आणि ती दुर्व तांबण्यात टाकायची. ओम अस्य प्राण प्रतिष्ठा तत्सुदे देवता प्रदतम इति मंत्रेण देवस्यत्वे आज्येन सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. शङ्खादरिता प्रीत्यर्थं हरिद्वारिधरिता प्रीत्यर्थं वनस्पतिदेवताभ्यो नमः. ओम मूर्तीनां निर्भिताभ्यो नमः. एते देवता प्रीत्यर्थं हस्तौ नानारिणीताभ्यो नमः. हस्तौ पादौ प्रक्षाल्य कानला. ओम भूवः स्वाहा आवाहित देवताभ्यो नमः. प्रार्थना विधिमुखम् ओम भूवः स्वाहा. हतान्न तामना तीनदा पाणी सोडा. पादयोः पाद्यं समर्पयामि, हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि, हस्तयोः अर्घ्यान्तरेण आचमनीयं समर्पयामि. ओम भूवः स्वाहा महागणपतये नमः. ठेवा पुढं. ओम भूवः स्वाहा इति मंत्रेण आज्येन देवता प्रदतं सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. पार्थिव महागणपतये नमः. मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं सुवर्णपुष्पार्थे द्रव्यदक्षिणां समर्पयामि. इत्युक्तिमर्पणि खल. विलेपनार्थे देवता प्रीत्यर्थं हरिद्वारि सौभाग्यद्रव्यं. तू लांबून हळद कुंकू घाल. हरिद्वारि सौभाग्यद्रव्यं प्रणददामि अथ ध्यानम इति देवता प्रीत्यर्थं ब्राह्मण ददाम्यो नमः. सर्जतमस्तुः. हात जोडायचे. ओम भूर्वत्साह एकनंतरं शुर्भकर्णं चतुर्भुजं पाशाङ्कुशदादेवं ध्याये नित्यविनायकं सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. प्रार्थनादि विधिपूर्वकं नमस्करोमि. नमस्कार करायचा. ओम भूवत्स्वाह. ओम रेशत्करण देता हा कार्यम मे सिद्धि मायातु प्रसन्ने त्वयिधातरे विघ्नानि तपनाशानि विघ्नानि सुरनायक. ओम भूवत्स्वाह सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. आसनस्थे अक्षदान् समर्पयामि. दोन दाणे खाली घ्या. आसनस्थे अक्षदान् समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वाहा सिद्धिविनायक देवताभ्यो नमः. पाद्यं समर्पयामि, अर्घ्यं समर्पयामि, अर्घ्यानांतरेण आचमनीयं समर्पयामि. पळी पाण्यामध्ये भरून घ्यायची, डाव्याचा पळी ठेवायची, हे फूल घ्यायचं, त्या पाण्यामध्ये बुडवायचं पळीतलं, तीनदा चिंपडायचं. पाद्यं समर्पयामि, अर्घ्यं समर्पयामि, अर्घ्यानांतरेण आचमनीयं फूल टाकून द्या. ओम भूर्भुवः आचमनीयं समर्पयामि, दुर्वांकुरान्यक्षिप्यं वरदाभवाः तत्कर्मे. त्या तांबणातल्या पाण्यामध्ये बुडव टोक, तीनदा चिंपड. पाद्यं समर्पयामि, अर्घ्यं समर्पयामि, दुर्व टाकून दे. ओम भूवः स्वाहा यत्पुरुषेण हवेता देवा यज्ञम तद्वदा वसन्तो अस्याति दार्ढ्यं ग्रीष्मेद्भर्तदवि पञ्चामृत स्नानं समर्पयामि. डाव्याचा तशी वाटेल आणि टोक त्याच्यामध्ये बुडवायचं, तू त्याच्या हातालातला 5 वेळेला शिंपडायचं. पयस्नानं समर्पयामि. ओम भूर्भुवः दधिस्नानं समर्पयामि, घृतस्नानं समर्पयामि, मधुस्नानं समर्पयामि, शर्करास्नानं समर्पयामि. वाटेतून दे. परत पळीमध्ये पाणी घ्या. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. बुडव त्याच्या. दोनदा चिंपड. षष्ठेन गंधोरकस्नानं समर्पयामि, गंधद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टाङ्करेषिणीं ईश्वरिकसर्वभूतानां तामि होपोवये त्रयं. परत दोनदा तांबणात पाणी सोड. पाद्यं समर्पयामि, अर्घ्यं समर्पयामि, अर्घ्यानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. ओम भूवः स्वाहा महागणपतये नमः.
पंचोपचार पूजनाख्यम विलेपनार्थे चंदनम समर्पयामि इति तिम्बरपाणिः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि ओम रुहुवस्वाह महागणपतये नमः प्रार्थनां विधिपूर्वकं नैवेद्यार्थे यथांशतः हातामध्ये पाणी घ्यायचं त्याच्या बाहेरनं पाणी तीनदा फिरवायचं ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा ओम प्राणोपानो व्यानो उदानो समानः तामना तीनदा पाणी सोडा उत्तरापोषणं समर्पयामि हस्त प्रक्षालनं समर्पयामि मुख प्रक्षालयामि करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि करवाचार्थे ओम रुहुवस्वाहा महागणपतये नमः करवाचार्थे भूमिपर तांबूलं समर्पयामि ती पंचामृताची वाटी थोडी एक सेकंड बरं झालं ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तराभूषणामि हस्त प्रक्षालयामि मुख प्रक्षालयामि करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि करवाचार्थे भूमिपर तांबूलं द्रव्यरक्षणां समर्पयामि नमस्करोमि नमस्कार करायचा हातामध्ये पाणी येतो अनेन कृतपूजनेन तेन भगवान तेन श्रीदेवताम्यो नमः उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात् आवाहित देताभ्यो नमः ती फुलं सगळी तिच्याकडे दे तू वाच घे त्याच्याकडे दे तू वाच घेऊन त्या तांना टाक विलेपनार्थे चंदनं समर्पयामि नमस्करोमि आनंदेता प्रीत्यर्थं कृतपूजनेन आता थोडं गरम पाणी आणि भांड्यातलं पाणी टाकून दे फुलपातळ पाणी आहे ना तांबणा तो आणि दुसरं पाणी घे ते बुडवायचं डोक आणि गणपतीच्या डोक्यावर सारखं शिंपडायचं आहे तुम्ही हातालाच लावा ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं ददवमसि त्वमेव केवलं करदासि त्वमेव केवलं धरदासि त्वमेव केवलं हरदासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानूचाम् नववचिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वञ्चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयिदजमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनोऽध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा स्वं विष्णुस्वं रुद्रस्वं इन्द्रस्वं अग्नि स्वं वायुस्वं सूर्यस्वं चन्द्रमा त्वं ब्रह्मभूर्भुवत्सुरों गणादीन् पूर्वमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुलसितं तारेण रद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारष्टान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादत्सन्धानं सगयिताः सन्धिः सहिषा गणेश विद्या गणगर्षिः निद्रितगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदञ्जवरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तपाचदं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैर्तुपूजितं भक्तानुकम्पिनं देव जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च दृष्टादौ प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लम्बोदर यैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः एतद् अथर्वशीर्षंयोधीते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्वतत्सुखमेधते स पञ्चमहापापात् प्रमुच्यते सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राधीयानोपविघ्नो भवति धर्मार्थकामोक्षं च विन्दति इदमथर्वमशेषायन देयं
यो यदि मोह आदास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् यय्यं काममुदीते तं तमनेन साधयेत् अनेन गणपतिन विषिञ्चति स वा आङ्मी भवति चतुर्थ्यामनश्नं जपति स विद्यावान् भवति इत्यतर्वणवाक्यं ब्रह्माद्याचरणं विद्यात् न विवेति कदाचनेति यो दूर्वाङ्कुरयेति स वैश्वरणोमपो भवति यो लायैर्यजति सैषोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितपदमवाप्नोति यत्साज्यत्समिद्धे यजति स सर्वं लभते स सर्वं लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा सूर्यवर्जत्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासन्निधौ वाजप्त्वात् सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति एवं वेदात् इत्युपनिषत् ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमत्सुमा विद्विषावहै ॐ शान्तिश्शान्तिश्शान्तिः देवचत्वात्थवितु प्रथमे चुनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् मग्ने सेजतावर्जस्त्रेणाभिषिञ्चामि बलायेतसेनाध्यायः अमृताभिषेकोऽस्तु सुवर्णाभिषेकोऽस्तु रत्नाभिषेकोऽस्तु शान्तिस्पृष्टिस्तुष्टिश्चास्तु ते दुर्वाय टाका टाकून द्यात त्याच्यातलं पाणी त्या पळीतलं टाकून द्यात याच्यात विलेपनार्धे चंदनं समर्पयामि पळीवर पाणी नकळत नकळत ते दिव्याच्या ज्योतीवर धरायचं ते आपल्याला देवाला गरम पाणी धरा कळत न कळत धरायचं खाली हां बा डाव्या हातात धरा पाच वेळेला पाणी शिंपडा मांगलिक स्थानं समर्पयामि सिद्धिविनायक देवताभ्यो नमः चंकोदक स्थानं समर्पयामि तस्मिन् महापर्वे जलदे स्वी समर्पे मांगलिक देवताभ्यो नमः एते देवता प्रीत्यर्थं सुप्रसन्नादिवर्धा भवाः तत्कर्मे सांगदा सिद्ध्यर्थं आवाहित देवताभ्यो नमः हतर्न तीनदा पाणी सोडा पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि अर्घ्यानान्तरेण आचमनीयं समर्पयामि ॐ रसाय तैलवान्यक्षुभेते वरदा भवम् आता त्याला आपण अत्तर लावलेलं आहे त्याच्या हाताला हातला आणि देवाला उजव्या हाताने स्पंजिंग करायचं सगळ्या ह्याला देवाच्या प्रत्येक अवयवाला लावून टाकायचं अत्तर ओम भूव स्वाहा लक्ष्मी जले गंगाधर देवता प्रीत्यर्थम अस्मिन् देवता प्रीत्यर्थम आशिमहि गातुपद्याय सिद्धिविनायक देवताभ्यो नमः बर्हिन्नक्षुभेते देवता प्रीत्यर्थम शुद्धोदकेन्द्रता प्रीत्यर्थम मांगलिकस्थानं सुरामि सोऽर्धन्नक्षुभेते देवताभ्यो नमः राजोपचारार्थे देवता प्रीत्यर्थम उष्णोदकस्थानं समर्पयामि तत्राद्य देवता प्रीत्यर्थम ततस्तुमित्रा वरुणावर्जनताम्योः सिद्धिविनायक देवताभ्यो नमः यज्ञता प्रीत्यर्थं सर्वलोकलज्जा निवारिणे मयां बोधिते वश्यं वासति प्रतिगृह्यतां यज्ञोपविदार्थे ओम उर्भुव स्वाहा वस्त्रोपवस्त्राते देवता प्रीत्यर्थं कार्पाक वस्त्रं समर्पयामि उपवीत वस्त्रार्थे यज्ञोपवीतार्थे देवताभ्यो नमः वयोवृता प्रीत्यर्थं वस्त्रोपवस्त्राते वस्त्राक्षरान् समर्पयामि अक्षत घाला अक्षरान् समर्पयामि ओम उर्भुव स्वाहा आवाहित देवताभ्यो नमः प्रसन्न पूजार्थे करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि डाव्यातात पांधरा आणि ते टच करा नुसतं पाण्याला तिथं पुढं आहे बघा हां नुसतं पुढं धरायचं तो आता घातला हां विलेपनार्थे नुसतंच धरायचं हां बस थांब ते लागलंय असं दिसतं असं ओम रुहुवत्साहा वर्णाद्यावायचा देताम्यो नमः सिद्धिविनायक देवताभ्यो नमः गंधद्वारान्दुराधर्शान् नित्यपुष्टाङ्करीषिणीम् ईश्वरिक सर्वभूतानां तामि होपोवेत्र्यं ब्रह्मसूत्री द्रन्देश्च सूत्रिणं परमेश्वर ओं रुवत्स्वाहा यज्ञोपविदार्थे धारणार्थे अक्षदान्तमर्पयामि ओं रुभुवत्स्वाहा गन्धक्षदान्तमर्पयामि ओं रुवत्स्वाहनाद्यावाहितदेताभ्यो नमः पार्थिव महागण डोक्या लक्षात घ्याला पार्थिव महागणपतीये नमः तू लांबून हळद कुंकू हरिद्वारे सौभाग्यद्रव्यं समर्पयामि उदितकर्णसङ्काशं सिन्दूरं चन्द्रनिदाः अहिर्वद्यन्नक्षवेते देवता प्रीत्यर्थं सुप्रसन्ने वरदोभवम्
उदित रेता विधा ज्ञानी नो राजो प्यारा थे रेता प्रीत्यर्थम। हाँ ठीक, आणि बारीक बोट आता पायाला ला किंचित कळत न कळत, हां पायाला ला बा। उदित रेताभ्यो नमः राजो हब्दून टाका ओम ब्रुवत्वा हा पाद्यम समर्पयामि सर्वांकांता हरिद्वान चूर्ण संयुक्त कुंकुमान्य वस्त्रालंकरण दे हरिद्वादि सौभाग्यद्रव्यम सिंदुरान चंदनं चर्चयेत ओम ब्रुवत्स्वाहा पार्थिव महागणपतये नमः मांगलिकत्तानं समर्पयामि ओम ब्रुवत्स्वाहा पार्थिव महागणपतये नमः तस्मादत्वा अजायन्त एकेचो भयादताः गावोः जज्ञिरे तस्मात् तस्मात् जादा अजावयाः यत्पुरुषं विदधौ कथिता व्यकल्पयन्न मुखं किमत्तकौ बाहू काहू रूपादा उच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीन बाहू राजन्य कृतः। तांबडी फुलं होती म्हणे याकडे लाट याकडे हातात धर त्याला हळद कुंकुला आणि ते मग हार घाल। माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मयार्थानि पूजार्थे पुष्पाणि प्रतिगृह्यताम् पुष्पमालां समर्पयामि मंगलमूर्ति महागणपतये नमः प्रार्थनां विधिपूर्वकम् अक्षरान् समर्पयामि। आता अक्षर डाव्या हातात ठेवायचं उजवात वरती टाकायचं त्याच्या हाताला। या पूजनामध्ये देवाला आपण जसं मगाशी संकल्पून देवाला जीवत्व निर्माण केलं तर त्याचे प्रत्येक अवयव हे वेगळे आहेत त्या अवयवाप्रमाणे त्याची अवयव पूजा असते मग त्याला त्या जीवत्व त्या ठिकाणी प्राप्त होतं। ज्यावेळेला आपण ओंकारानं ज्यावेळेला जीवत्व त्याला प्राप्त करतो त्या तो प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे म्हणून त्याला सगळे लांबून सगळे समर्पण करायचं त्याला असं खूप पुण्य नाही आहे म्हणून ते लांबून समर्पण करायचं। मग आता त्याला डोळ्याच्या अक्षरच्या हाताच्या पायाच्या जसं आपण दुर्वानी तूप लावलं तसे ते अवयव आहेत ते त्याला अंगपूजा म्हणलं जातं म्हणून ती अंगपूजा करायची दोन दोन नाणे देवाच्या डोक्यावर घालत राहायचे। आता ओम अखुकं पूजयामि पायावर घाला ओम ब्रुवत्स्वाहा पाद्यौ पूजयामि देता प्रत्यर्थम् अखुकं पूजयामि ओम ब्रुवत्स्वाहा विघ्नराजाय नमः उरुं पूजयामि ओम ब्रुवत्स्वाहा स्तनौ पूजयामि ओम ब्रुवत्स्वाहा महागणपतये नमः एतन्नेतन्वः कर्णं समर्पयामि ओम ब्रुवत्स्वाहा कण्ठं पूजयामि ओम ब्रुवत्स्वाहा हृदयं पूजयामि ओम ब्रुवत्स्वाहा कण्ठं पूजयामि स्कन्धौ पूजयामि पाशहस्तं पूजयामि ओम रता गजवक्रं समर्पयामि समग्रं पूजयामि विघ्नहर्ताय नमः समाधिं पूजयामि ओम ब्रुवत्स्वाहा। उरलेले अक्षर डोक्यावर घालून द्या। अनेन्द्रेता प्रतिदम सुमुगच्छन्द्रेता प्रतिदर्थम ब्राह्मणद्वारे राजद्वारे इति देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गन्धाक्षरान् समर्पयामि नमस्करोमि अनया पूजयथाद्यनेन तेन भगवान् तेन श्रीदेवताभ्यो नमः राजोपचारार्थे गन्धाक्षरान् समर्पयामि। माल्यादिनी सुगन्धिनी मालत्यादिनी वै प्रभो मयार्थानि पूजार्थे पुष्पाणि प्रतिगृह्यताम् ओम ब्रुवत्स्वाहा रक्तचन्दन पुष्पं समर्पयामि तसे डोक्यावर आनंद विलेपनार्थे चंदनम समर्पयामि विलेपनार्थे चंदनम समर्पयामि ओम ब्रुवत्स्वाहा महागणपतये नमः प्रार्थना विधिपूर्वकम् पत्रीं समर्पयामि। ह्याच्यावर तू हळद कुंकू अक्षत घाल पडो द्या चल एतस्मिन् देवता प्रियेते वरदो भवाः तत्कर्मे साङ्गदा सिद्ध्यर्थम् एतैर्मन्त्रङ्कार इति हितपुष्पनारायणं कुर्यात् ॐ ब्रुवत्स्वाहा माल्यादिनी मागन्दिनी भारत्यामि प्रभो मयार्तानि पूजार्थे पुष्पाणि प्रतिगेतां स दुर्वाङ्कुरान् समर्पयामि नमस्करोमि। नमस्कार कृता अनिन्देता प्रीतं कृतपूजनेन एतस्मिन् देवता प्रीत्यर्थं पत्रं पुष्पं बलं दोयताभ्यो नमः राजोपचारार्थे गन्धाक्षरान् समर्पयामि। प्रति पत्री आहे त्या पत्रीचं आता तुम्हाला कळणार नाही एकदम म्हणून मग ती सगळी पत्री आणलेली आहे तुम्ही एक एक पत्री पाहिली की त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची माका आहे आघाडा आहे आंब्याचं पानं आहे पिंपळाचं पानं आहे केवड्याचं पानं आहे त्याच्यानंतर धोत्र्याचं पानं आहे बोरीचं पानं आहे डाळिंबाचं पानं आहे मांदाराचं पानं आहे अशा प्रकारची जी पानं आहेत ती पर्यावरणाच्या दृष्टीनं ही संबंधित देवाला समर्पण आहेत ती मग ती मंगळागौरीला असतील हरताळकेला असतील गणपतीला असतील ह्या ज्या पूजा असतात यांना पूजनांना याच्याबद्दल प्रदूषण होऊ नये थोडक्यात आत्ताच्या याच्यात प्रदूषण होऊ नये
या दृष्टीची कल्पना आहे. पण याच्यात 21 प्रकारचे गुणधर्म आहेत की ते तुम्हाला प्रकृतिमानाला आणि आरोग्याला ते हितकारक आहे. म्हणून ते देवाला पत्री समर्पण आहेत तर ते तुम्हाला कळणार. म्हणून तुम्ही एक एक पत्री पहा, त्याच्याप्रमाणे मी ते नाव घेतो. एक एक पत्री घालत राहा. ओम सुमुखाय नमः मालपत्रम समर्पयामि. ओम बृहत्स्वाहा मृगराज पत्रम समर्पयामि. उमापुत्राय नमः बिल्वपत्रम समर्पयामि. गजाननाय नमः ध्रुवम पत्रम समर्पयामि. ओम बृहत्स्वाहा विश्वेश्वराय नमः जगदीं पूजयामि. हरतुदेन महा धत्तुर्पत्रम ददामि. गजकर्णाय नमः तुलसीपत्रम समर्पयामि. विकटाय नमः करवीरपत्रम समर्पयामि. वक्रतुण्डाय नमः शमीपत्रम समर्पयामि. ओम वृताग्रहराजाय नमः अपामामृतपत्रम समर्पयामि. एकदन्ताय नमः बृहत्पतिम समर्पयामि. कपिलाय नमः अर्कपत्रम समर्पयामि. राजदत्ताय नमः अर्जुनपत्रम समर्पयामि. विघ्नराजाय नमः विष्णुग्रन्थम समर्पयामि. विष्णुवर्धन नमः करवीरपत्रम समर्पयामि. अर्कपत्रम समर्पयामि. एकदन्ताय नमः अर्जुनपत्रम समर्पयामि. भटभय नमः दधिपत्रम समर्पयामि. सुरराजाय नमः देवत्वम समर्पयामि. ओ हेरम्बाय नमः अश्वत्थपत्रम समर्पयामि. विनायकाय नमः केतकीपत्रम समर्पयामि. सर्वेश्वराय नमः अतिपत्रम समर्पयामि. एते देवताप्रदत्तम यथाज्ञानेन देवताप्रदत्तम यथाज्ञानेन देशकालानुसारेण इति निर्दाः प्रीत्यर्थं पुष्पं समर्पयामि. अगस्त्यपत्रं समर्पयामि. गलन 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 ओंधळ करा दोघांनी. एक बिल्वे दिधेता प्रियेते तुलसी पत्रं समर्पयामि. आवाहित देवताभ्यो नमः. प्रसन्न पूजार्थे करो द्वर्तनार्थे देवानां दृधन्निधौ मंगलनारायणं नमस्कृत्यं. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मया ऋतानि पूजार्थे पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. घाला पुढे खाली. सपुष्पचन्दनं समर्पयामि. नमस्करोमि. अनिन्देता प्रतिदतम. ओम रुवता चतुर्भुज जातिपत्रम समर्पयामि. ओम रुवत्वाहा वनस्पति सद्भूतो गंधाद्यवंदगृह सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. कामना दोनदा पण थोडा. पाद्यं समर्पयामि. हे गतिर पुढवाडी. ओम रुवत्वाहा वनस्पति सद्भूतो गंधाद्यवंदगृह अग्नेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. वनस्पतिदेवानां धूपमाद्रापयामि. दीपं दर्शयामि. साज्यन्तिमा ज्योतिर्विना दीपग्रहण देवेश त्रैलोक्यतिमिरापः. भक्त्या दीपं प्रयच्छामि. देवाय परमात्मनेत्राहि मां निर्यात् घोरात्. दीपज्योतिर्नमोस्तुते सर्वदिताप्रदनं श्रिये जाता श्रीनिदिताप्रदत्तम्. ओं भ्रुभुवत्स्वाहा दुर्वाङ्कुलं समर्पयामि. कुमारपुष्पेन वा विषुपत्रं समर्पयामि. सिद्धिविनायक देवता दुर्वह नैवेद्यार्थे यथांशताः. गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि. हातामध्ये पाणी घ्या. याच्या बाहेरनं पाणी असं फिरवा तीनदा. तो हातालातला. ओम भ्रुभुवत्स्वाहा सिद्धिविनायक देवता मनुमः. गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा. तीनदा पाणी थोडा. व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. ब्रह्मणे स्वाहा. उत्तराभूषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं करामि. मुखप्रक्षालनं करामि. करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि. करवासार्थे पूगीफलताम्बूलं द्रव्यदक्षिणां समर्पयामि. ओं भ्रुवत्स्वाहा महागणपतये नमः. प्रार्थनां विधिपूर्वकं सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. इति थिम्बर्पाणि गला. सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. कर्पूरार्दिकदीपं समर्पयामि. मङ्गलनीराञ्जनदीपम्. समस्ताभ्युदयार्थञ्च देवताभ्यो नमः. राजोपचारार्थे गन्धाक्षरान् समर्पयामि. ओं भ्रुभुवत्स्वाहा. आता आपण फुलं वाहिली, पत्री वाहिली, याच्यानंतर ह्याला नैवेद्य आहे. हा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, हा गणपतीचा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देवाला समर्पण आहे. आणि जी काही फळं फुलं असतील देवाला उपलब्ध ती देवाला समर्पण आहेत. आणि त्या नैवेद्य दाखवल्यानंतर गणपतीची आरती होईल आणि देवाची प्रार्थना होईल. आणि म्हणून मग आता आपल्याला आरती करायची. आता आपण गणपतीची आरती करणार आहोत. आरतीला सुरुवात. सुखदयिता दुःखहरता वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची. सर्वांगी सुंदर बुटी सेंदुराची.
कंठी दळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित पोरा तुज गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे तो भरा ऋण धृणती नो पूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे तदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे दुर्वर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे तदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे दुर्वर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव असे अर्थ द्या देवाला. हा अंगाभोवती गोल प्रदक्षिण घाला सगळ्यांनी घालीन लोटांगण वंदीन चरणन डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे ओवालिन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुस्तखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मतावात् प्रकृतिस्वभावात् करोऽपि यद्यत् सकलं भरत्वयि नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेव हरे हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं वदे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. ओम गणानन्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवत्समम् ज्येष्ठराज ब्रह्मणां ब्रह्मणस्पद आनश्रणवन्नोतिभिस्सीदसादनम् ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्नते हनाकं महिमानस्तजन्त यत्र पूर्वे साध्यात् सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्यसाहिनेः नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम सत्यसाम्राज्यं भौ यं स्वराज्यं वैराज्यं पारमे ष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्त पर्याये स्यात् सार्वभौमश्च अर्वायुष आन्ताना परार्धात् पृथिव्यै समुद्र पर्यन्ताय एकरादिति तदपि एष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावतन् गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवात् सभासदहिति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् महालक्ष्मीञ्च विद्महे विष्णुपत्नीञ्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नः सद्गुरु प्रचोदयात् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् प्रार्थनादिविधिपूर्वकमन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि. महागणपतये नमः. प्रार्थनां विधिपूर्वकं प्रदक्षिणां समर्पयामि. नमस्करोमि अनिन्दिताप्रीततं यानि कानि च पापानि तानि तानि विनश्यन्ति तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं भव तस्मात् कारुण्यभावेत रक्ष रक्ष परमेश्वरो. गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतात् सुगतं पत्ति पुण्याश्चितपदरचनात् मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरा यत्पूजितं मया देव क्षमस्व परमेश्वर रक्ष रक्ष परमेश्वर. आवाहित देवताभ्यो नमः. प्रसन्न पूजार्थे तमना तिंदा पानी छोड़ा प्रसन्न पूजार्थे देवता प्रीतम मंत्राक्षरांदुरामि महालक्ष्मी स्वर्विणे देवता प्रीतम विनायक गणेश शारदा देवता प्रीतम पार्थिव महागणते प्रियताम तत्सद् ब्रह्मार्पणमस्तु शांतदो वरदो भवो. आवाहित देवताभ्यो नमः. प्रसन्न पूजार्थे करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि करवासार्थे पळी द्या माझ्याकडे. आता आपण आरती झाली आहे मंत्रपुष्प झालाय तुम्हाला आता तीर्थ देणार आहे तुला देणार वेगळा देऊन टाका. अकाल मृत्यू हननं सर्व व्याधिविनाशनं सिद्धिविनायक पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहं
महागणपतये नमः प्रार्थनां विधिपूर्वकं समस्त अभ्युदयम् अर्धं च देवता परित्यर्थं हटर्ण पानी छोड़ दिया अनेन देवता परित्यर्थं कृत पूजनेन तेन भगवान तेन श्री देवता परित्यर्थं पार्थिव महागणपतये नमः संगम सपरिवार्यं सायुधं सशक्तिकं आवाहयामि ओम भूर्भुवः स्वाहा महागणपतये नमः आवाहनार्थे आसनस्थे अक्षरान् समर्पयामि उंदरकर दोघांनी अक्षर घ्या त्यातले गतम दुःखम गतम पापम गणपती अशी उंधळ करायची गतम दुःखम गतम पापम गतम दार्द्रम हे वच आगता सुगतम पती पुण्याशतपदर्शनात् मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं तुरेश्वरा यत्पूजितं मया देवक्षमत्व परमेश्वर आधीनमो गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निमदबुद्धिदे आराग्यमोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवगे देशांतरा पाठवी हे रंबागणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी मंगलमूर्ति नमः प्रार्थनादि विधिपूर्वक मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि अनिन्दिता प्रीत्यर्थं कृतपूजनेन तेन भगवान् तेन श्रीदत्तब्रह्मार्पणमस्तु ओं भ्रुभुवत् स्वाहा महागणपतये नमः तमनत्वद्वन्द्वमणिचूडा कृतस्य कर्मणा साङ्गता सिद्ध्यर्थं तत्नामगोत्रोत्पन्नायां दर्जनमस्तु देवता प्रीत्यर्थं सुप्रसन्नादि वरदा भवाः फलतांबुलादिधत्वम ही जी पूजा है ही परंपरेनुसार त्याला काही कथा आहेत त्याला एक भक्ती मार्गातील अनेक वर्षापासूनच्या ज्या काही कथा आहेत त्यापैकी ह्या गणपती कसा आहे तर पार्वतीच्या मळापासून झालेला आहे म्हणून पार्थिव पार्थिव जो आहे तो तो पार्थिव म्हणजे मळापासून झालेला आहे म्हणून शाडूचा रंग आपल्या अंगाच्या मळासारखा आहे म्हणून तो पार्थिव म्हणजे त्याचे हात पाय सगळे जोडलेले आहेत अशा एक बेसिक कल्पना आहे त्याची आणि त्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा ह्या विश्वावर नियंत्रण असावं म्हणून ह्याला प्रत्यक्ष जन्मवताना आपण जसं दुर्वानी हे करतो त्या दुर्वाच्या मंत्रामध्ये होणारी शक्ती त्या देवतेत्व जात असते आणि त्याला देवत्व निर्माण होतं म्हणून आपण पहिल्यांदा त्याच्यासाठी पहिल्यांदा काय केलं तर तुम्हाला देवाला आगमन करून घेतलं देवाला औक्षण करून घेतलं आणि औक्षण करून ज्या जागेवर ठेवायचं आहे त्या जागेवर ठेवून त्याच्यावर वस्त्र घालून ठेवलं होतं तर प्रास्ताविक पूजनामध्ये गणपतीची पूजा अगोदर संकल्प येतो काय करायचं आहे तर या पार्थिव गणपतीची पूजा करणार आहोत असा संकल्प केला आणि देवाला सुखसमृद्धी उत्तरोत्तर मिळो अशी एक प्रार्थना केली मग त्याच्यानंतर तुम्हाला शंख घंटा निरांजन समयी याच्या सगळ्या ज्या औपचारिक पूजा असतात त्या पूजा केल्या जातात त्याच्यानंतर ह्या कलश पूजन केलं जातं आणि या कलश पूजन करून तो कलश कपाळाला लावला जातो म्हणजे तो दिवस तुमचा त्या दिवशीचा पुण्यवान जावो आनंदात जावो मंगलकारक जावो म्हणून त्याला गणपती पूजन आणि कलश पूजन करून जो कलश ठेवतात तो त्या संकल्पनेचा भाग आहे आणि म्हणून त्याची पहिली पूजा आहे म्हणून त्याला इतर पूजेना कसं दोनच पूजा आहे तर त्याला तीन पूजा आहे त्या ज्यावेळेला तो असून बसवला आपण आणि त्याला जीवत्व निर्माण केलं त्याला गंधफूल दिलं आणि गंधफूल देऊन त्याची पूजा झाल्यानंतर मग परत त्याची षडशोपचार पूजा म्हणून पंचामृताची जी पूजा आहे ते दही दूध तूप मध आणि साखर या घालून देवाला स्नान घातलं स्नान घातल्यानंतर परत त्याला सहाव्या वेळेला गंधाचं पाणी घातलं गंधमिश्रित पाणी असतं पंचामृत स्नानानंतर शुद्धोदक स्नान म्हणजे गंधमिश्रित पाणी ते गंधमिश्रित पाणी घालून परत त्याची पूजा केली पूजा केल्यानंतर हा जो पंचामृत ठेवलेला आहे ते पंचामृताचा नैवेद्य आहे म्हणून पंचामृताचा नैवेद्य दाखवून ते वाहिलेलं फूल आपण काढून टाकलं आणि काढून टाकल्यानंतर जो देव असेल त्या देवतेप्रमाणे असतं शंकर असला रुद्र गणपती असला तर अथर्वशीर्ष देवी असली त्रिजुक्त तसं ह्याला गणपती अथर्वशीर्षांनी त्याची थोडक्यात उपासना आहे ही पहिली जी आहे सगळी उपासना असते आणि एतद अथर्वशीर्ष ही फलश्रुती असते आणि मग ती फलश्रुती देवाला सगळी उपासना करून फलश्रुती म्हणली देवाला मागणं मागितलं आणि मागणं मागितल्यानंतर देवाला ज्याला आपण अभिषेक म्हणतो तो त्या मंत्राने देवाची उपासना करून अभिषेक घेतल्यानंतर त्याला चांगलं पाणी घातलं उष्णोदक स्नानम उष्णोदक म्हणजे आता त्यावेळेला लाकडावर पाणी पेटवायला लागत होतं पण त्यावेळेला ह्या समयीवर आपण त्याचा उपयोग केला की ते देवाला उष्ण पाणी घातलं आणि उष्ण पाणी घातल्यानंतर देवाला मांगलिक स्नान घालून अत्तरात लावलं म्हणून त्याला आता आपण या गोष्टी मूर्ती असतील त्यावेळेला पण हाताने लावतो पण मूर्ती ज्यावेळेला ह्या मृत्तिकेच्या असतात ह्याला सगळ्या त्या जवळच्या अंगीभूत कल्पनेनं ह्याला सगळं फुलांनी द्रव्य समर्पण आहे फुलांनी गंध समर्पण आहे प्रत्यक्ष गंध समर्पण नाही आहे पण फुलांनी सगळ्या गोष्टी त्याच्या जवळजवळ जायच्या मग त्याच्या अंगाला वास कसा लागेल म्हणजे मृत्यूकेचं असतं म्हणून त्याला फुलांनी लावलं की त्याला वास यायला लागतो म्हणून आपण जसं जानवं घालतो तसं त्याला जानवं उपवस्त्र म्हणजे काय तर कारपाक वस्त्र म्हणजे
कापसाचं वस्त्र असं आहे की ते शुद्ध आहे, म्हणून ज्याला आपण कॉटन म्हणतो तसा हे कारपाक वस्त्र उपरणं, देवाला वस्त्रपात्र घातलं, अलंकाराबद्दल अक्षता घातल्या, मग आता लोक त्याला सजवायचं म्हणून चेन घालतात, वेगवेगळ्या प्रकारची विभूषित अलंकार घालतात, तुम्ही घाला नका घालू, पण त्याच्याबद्दलच्या समर्पण अक्षता ठेवायला सांगितलेल्या आहेत की मुख्य म्हणजे त्याचं यज्ञोपवीत आणि कारपाक वस्त्र हे घातल्यानंतर त्याची पंचोपचार, परत हळद कुंकू अक्षत फुलं भावून पूजा, आणि मग मी मगाची म्हटलं तसं की त्याची अंगपूजा आहे, मग ते अंगत्व सगळं निर्माण करायचं आहे म्हणून संस्कृतमध्ये त्याला प्रत्येकाला नाममंत्राने त्याच्या अंगावर अक्षर टाकून त्याला जीवत्व निर्माण पूर्ण ठेवलेलं आहे, मग त्याच्यानंतर त्याला विविध प्रकारची पत्री आहेत, विविध प्रकारची फुलं आहेत, आणि मग आपण हे जे विडे ठेवलेले आहेत याच्यात सुद्धा खारीक बदाम सुपारी ह्या सगळ्या पवित्र गोष्टी असतात, अपवित्र नसतात, म्हणून आंब्याचं पान पवित्र, विड्याचं पान पवित्र, पाणी पवित्र, फुलं पवित्र, पवित्र गोष्टी ठेवायला सांगितल्या, त्या फळामध्ये पवित्रता आहे, फळामध्ये सुद्धा तुरट आंबट चौकट हिमोळ अशी पदार्थ असतात, म्हणून ते सगळ्या पाच प्रकारची षडगुणविरित भक्ती वाढणार कशी तुम्ही, काम क्रोध लोभ मद आणि मत्सर हे ठेवताना ही तुम्हाला फळं आहेत तीच गोष्ट पंचामृतात आहे. हां, म्हणून विड्याचं पान हे हृदयाची डावी झडप आणि उजवी झडप याचा आकार आणि विड्याच्या पानाचा आकार सारखा आहे, आणि जीव म्हणजे सुपारी हे, हां जीव ठेवायचा आहे म्हणून मनुष्य म्हणतो भाऊ मूर्ती नाही सुपारी चालेल का, तर सुपारी हे देवाचं जीवत्व माध्यम आहे, म्हणून या प्रत्येक माध्यमानं तुमचा जीवत्व तुम्ही तिथे समर्पण केलेलं आहे, तर ती कशातनं केलं तर दोन विड्याची पानं आणि सुपारी यातनं जीवत्व निर्माण करून तुम्ही देवाला जीवत्व तिथं ठेवलेलं आहे की हे सगळं आम्ही सगुण भक्ती केलेली आहे. ही पत्री वाहिलेली आहेत, या पत्रींचा प्रकार आहे, मी मग सांगितलं की पत्रीतल्या वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ नये, देवाला त्रास होऊ नये, हे अतिशय नाजूक पद्धतीने त्याला जपलेलं असतं, म्हणून त्याची कल्पना ज्यावेळेला येते आणि त्यावेळेला त्याला अक्षत वाहिली जाते, आणि मग जे काही समर्पण आहे त्याबद्दलचं आवडतं खाद्य म्हणजे गुळखोबरं, मग त्याला गुळखोबरं आहेत, मोदक आहेत, तुम्ही जे समर्पण करता पण त्याला गुळखोबरं हे मुख्य त्याचं खाद्य आहे. त्या फळावर पाणी आहे, पाणी सोडून त्याला जी जी विविध प्रकारची फळं आहेत ती समर्पण आहे, गुळखोबरं दाखवलं, आणि मग मंगल आरती केली आपण, आणि मंगल आरती केल्यानंतर ती सगळ्यांनी आरती घेतली आणि मंत्रपुष्पांजली त्याची प्रार्थना आहे सगळीकडं, जी मंत्रपुष्पांजली यज्ञेने यज्ञमयनंतर देवास्थानी निर्माण, ही मंत्रपुष्पांजली ही विश्वाच्या प्रार्थना आहेत सगळ्या, आणि प्रत्येकाची गायत्री आहे, गणपतीची गायत्री आहे, शंकराची गायत्री आहे, उदाहरणार्थ एक अनंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहे तन्नोनंदी प्रचोदयात, प्रत्येकाची गायत्री आहे, त्या गायत्री मंत्रांनी देवेला मंत्रपुष्पांजली समर्पण केली, समर्पण केल्यानंतर तुम्ही मागणं मागितलं की आता मला आयुष्य दे, बल दे, वृद्धी दे, सुख दे, समृद्धी ठेव, म्हणून गतम दुःखम गतम पापम गतम दारिद्र्यमेवच हा त्याचा भाग आहे, आणि मग ते देवाला समर्पण भक्ती केली, आणि समर्पण भक्ती केल्यानंतर देवाला तुम्ही तीर्थ घेतलं, म्हणून अकाल मृत्यू हरणं सर्वव्याधी विनाशनम विष्णू बाधव विष्णू जातील गणपती बाधव लगन तीर्थम, तीर्थामध्ये आरोग्य आहे, हां म्हणून आरोग्याचं, म्हणून तीर्थ आणि प्रसाद घेण्याचं पद्धत आहे, प्रसाद म्हणजे इच्छा आहे आणि तीर्थ म्हणजे आरोग्य आहे, आणि ते देवाचं घ्यायचं आहे, देवाला प्रार्थना केली, म्हणून आता हे सगळं सांगता केली तर सांगतेच्या संबंधात गुरुजींना संभावना करायला सांगितलेली असते, गुरुजींची पूजा करायला सांगितली असते, म्हणून आपण गुरुजींची पूजा हातावर गंधफूल अक्षत पाणी घालून श्रीफळ जे काय यथाशक्ती ते गुरुजींच्या हातात ठेवलं, गुरुजींना नमस्कार केला, गुरुजींची प्रार्थना केली, आणि मग ती प्रार्थना केल्यानंतर देवाला ती सुरू झालेली पूजा ती पूर्ण करायला पाहिजे, मग आम्ही जे काही तुझ्यासमोर पूजा केलेली आहे ती तू यथाशक्ती गोड बनवून घे, म्हणून परत नेत्रोदक स्पर्शन म्हणून केशव माधव नारायण गोविंद यांचं स्मरण, हातामध्ये पाणी घेऊन त्याची सांगता म्हणून देवाची परत प्रार्थना, आणि ते सांगता सिद्ध झाली म्हणून ते तांब्यातलं पाणी देवाला डोळ्याला लावलं आणि ती देवाची पूजा पूर्ण केली.